नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। 12वी बोर्ड परीक्षा सराव पेपर 2022 आदर्श मराठी कृतीपत्रिका उत्तरासह सेट क्रमांक 8 80 गुणांची जी कृतीपत्रिका आहे त्यामधील भाग दुसरा आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहणार आहोत। काल आपण ऑनलाईन भाग 1 पाहिला सेट क्रमांक 8 चा, आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत। त्यामध्ये चला पाहूया विभाग 3 साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी हा विभाग आहे साहित्य प्रकार। पुढील उतारांच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची। आकलन कृती कृती आहे पहा, हना आपटे यांनी सुरू केलेलं साप्ताहिक। कोणता आहे? करमणूक। अधिकाधिक विषयांना स्पर्श करत कथा झाली, बहुआयामी। कथाबीज म्हणजे कथेची मूळ घटना होय। असे दोन कृती आपण उत्तरासह पाहिल्या। कथेची पूर्वपीठिका पहा, वाच करून पूर्ण वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल या उतार्यानुसार तुम्हाला कथेची पूर्वपीठिका लक्षात येईल। यानंतर त्यानुसार पहा विधान पूर्ण करा, कथाबीज म्हणजे आणि कथेतील कथाबीज म्हणजे काय हे पाहिलं आपण। कथाबीज म्हणजे कथेची मूळ घटना होय। त्यानंतर आता पाहायचंय तुम्हाला कथेतील कथानकाविषयी माहिती। कथानक म्हणजे काय ते इथे लिहिलेलं आहे, ते पॉज करून तुम्ही पूर्ण लिहू शकता। त्यानंतर कृती 3 आहे सोमतावर, की दोन कृती सोडवायच्या। भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी माहिती लिहा आणि एका रुपयाच्या नोटे व्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्वाचे वाटतात ते स्पष्ट करा। पहिली दिलेली आहे सोमतावर कृती, की भिडे दाम्पत्य सरळ साध्या वृत्तीचं पूर्णपणे चांगुलपणा असलेलं लपवाछपी लबाड्या न करणार हातचे राखून न वागणारे निष्कपट सचिल वृत्तीचे हे परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशन जवळ टॅक्सीने यायला निघाले। रात्री 12 साडेबारा ची वेळ, दुर्दैवाने त्या टॅक्सी खाली एक म्हातारा माणूस आला होता, जगणं अशक्य होत। या प्रसंगात टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती, तो आयुष्यातून उठला असता। म्हणून टॅक्सीवाल्याचा सालसपणा सज्जनपणा भिड्यांना खूप भावला। तशात त्या टॅक्सीवाल्याची काडीची चूक नव्हती। साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता आणि कोणीही त्याला मदत केली नसती, पण त्यांना शूद्र समजलं असतं। अशा वातावरणात भिडे दाम्पत्याची कृती खूपच उठून दिसते आणि मध्यरात्र उलटून गेलेली मृत्यू संबंधी केसमध्ये कोणी जवळपास यायला तयार नाही अशा वेळेस, तर त्यानंतर एक लिहिल्यानंतर विभाग 4 मध्ये आपल्याला लिहायचंय उपयोजित मराठी लेखन। यामध्ये मुलाखतीची पूर्वतयारी आणि अहवालाची आवश्यकता या दोन कृती सोडवायच्या। आता मुलाखत यशस्वी होण्यासाठी काय काय करावं लागतं? मुलाखतीची पूर्वतयारी, तर मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक कौतुकांची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास होतो। मुलाखतदात्याचं संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनिवडी, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, पुरस्कार लेखन, वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती मुलाखतकाराला आधीच तयार ठेवावी लागते। मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी याचा सुद्धा अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो। मुलाखतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीतील जी प्रश्नावली असते ती पूर्वतयारीत ठेवावी लागते। त्यानंतर दुसरा आहे अहवाल, हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो। कार्यक्रमातील बारीक सारीक गोष्टीची नोंद या अहवालात असते। अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो। प्रत्येक संस्थेचा अहवालात नोंदी ठेवणं आवश्यक असतं, म्हणून संस्थेच्या भविष्यकालीन योजना व उपक्रम याची माहिती सुद्धा अहवालात असते। म्हणून भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणं हे सुद्धा भविष्यातील नियोजनासाठी अहवालात महत्वाचं असतं। म्हणून विविध संस्था, लोक उद्योग, ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते। एखाद्या क्षेत्रात महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल तर आरंभी
त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणं गरजेचं असतं. यानंतर प्रश्न चौथा आहे पहा की पुढील व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी काही प्रश्नावली तयार करा. जो भाजीपालावाला आहे त्याची किंवा महाराष्ट्रीय पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनग्रहाचं माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा. तर पहिलं प्रश्नावली आहे, प्रश्नावली तयार करा भाजीपालावाल्याची. भाजी विक्रीचा व्यवसाय किती वर्षापासून करता? नोकरीऐवजी भाजी विक्रीचा व्यवसाय करावा असं तुम्हाला का वाटलं? तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाजीची विक्री करता? दिवसाचे किती तास या व्यवसायात तुम्ही खर्च करता? भाजी विक्रीच्या व्यवसायात कुटुंबातील सदस्यांचं कशा प्रकारे सहकार्य मिळतं? लोकांची वर्तणूक कशी असते? भोजनग्रह चालणाऱ्या संस्थेचं त्यांचं नाव कोणतं? बोधचिन्ह काय? भोजनग्रहाचा पत्ता कोणता आहे? स्थापना वर्ष, दूरध्वनी, मोबाईल नंबर, भोजनग्रह चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव, संपर्क नाव, ईमेल, भोजनग्रहासंबंधी माहिती, महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण, शाकाहारी का मांसाहारी, खाद्यपदार्थाची वैशिष्ट्य, भोजनागृहातील सुविधा, भोजनग्रहाची वैशिष्ट्य आणि भोजनग्रहाची माहिती, अशा पद्धतीने प्रश्नावली तयार करून ठेवून त्याद्वारे मुलाखत घेतली जाते. आता पुढे मुलाखतच घेतलेली मुलाखत आणि मुलाखतकार यांच्यामध्ये काही प्रश्न पहा. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार मुलाखतकार. COVID-19 जागतिक पातळीवर भीषण आजारात तुम्ही अहोरात्र लोकांची सेवा केली त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. मुलाखत दादा धन्यवाद. मुलाखतकार, COVID-19 आजाराची प्राथमिक लक्षणे काय आहेत? मुलाखत दादा, COVID-19 या आजाराची लक्षणं साधारण सर्दी खोकल्याची असतात. काही रुग्णांमध्ये ताप, तोंडाची चव जाणं, वास न येणं अशी लक्षणे दिसतात आणि आजाराचं गांभीर्य प्रथम दर्शनी लक्षात येत नाही. परंतु कोविडची चाचणी केल्यावर या आजाराचं निदान होतं. त्यावर COVID-19 आजारादरम्यान लोकांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे त्यावर मुलाखत. COVID-19 हा संसर्गजन्य आहे, त्यामुळे शिंकणं, खोंगणं हे कोरोनाबाधित रुग्णाच्या नाकातोंडातून पडणाऱ्या थेंबाद्वारे त्या ड्रॉपलेट्स मधून ते विषाणू बाहेर पडतात. त्यामुळे खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा. तसेच कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यास हात धुणं, स्वच्छ करणं हे आपलं काम आहे, म्हणजे आरोग्य टिकेल. मुलाखत दादा, मुलाखतकार, COVID-19 चे उपचार करताना तुमचे अनुभव कोणते होते? तर सुरुवातीला आजाराचं गांभीर्य लोकांमध्ये दिसलं नाही, परंतु जसजशी बाधितांची संख्या वाढत गेली तसतसे लोक सतर्क होत गेले आणि हॉस्पिटलमध्ये येणारे कोविड रुग्ण हे योग्य प्रतिसाद देऊ लागले. त्यानंतर अशा पद्धतीची पूर्ण मुलाखत तुम्ही तयार केलेली ती वाचा पॉज करून. नंतर विभाग 5 आहे पा, व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी आहे. तर पुढील वाक्याचं कंसातील सूचनाप्रमाणे वाक्य रूपांतर करायचं आहे. मुलांनो शिस्त अवश्य पाळा. विधानार्थी करा, मुलांनो शिस्त अवश्य पाळावी. प्रश्नार्थी करा, खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते? खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का? त्यानंतर समास, काही सामासिक शब्द दिलेले आहेत त्याचा विग्रह करून फक्त विग्रह करायचा आहे. प्रतीक्षण, प्रत्यक्षणाला, राष्ट्रार्पण, राष्ट्राला अर्पण, योग्याग्य, योग्य किंवा अयोग्य, लंबा हे उदर्जाचे सातो लंबोदर, प्रयोग, समीर पुस्तक वाचतो, कर्तरी प्रयोग, केशवने सदरा खरेदी केला, कर्मणी प्रयोग, दोन गुण. त्यानंतर पुढील वाक्यातील उपमेय उपमान ओळखा. राजू सशा सारखा भित्रा आहे. राजू आणि ससा, उपमान ससा आहे, उपमेय राजू आहे. त्यानंतर वाक्प्रचार दिलेले आहेत, दोन वाक्प्रचार पाहिजे, इथे चार दिलेले आहेत. हात देणे, मदत घेणे, डोळे भरून येणे, डोळ्यात असू येणे, खल करणे, गुप्त चर्चा करणे, शंक करणे, आरडाओरडा करणे. आता त्याची वाक्यात उपयोग तुम्ही लिहून घ्या पॉज करून. प्रश्न 5वा पुढील कृती आहे निबंध लेखन. माझ्या महाविद्यालयातील पहिला दिवस किंवा आमचे मनोहर काका, तर इथे आमचे मनोहर काका हा लिहिलेला आहे.
पॉज करून लिहा, पूर्ण वाचा. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत भाग एक आणि भाग दोन कृतीपत्रिका सेट नंबर 8 हा पूर्ण पाहिला. त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.